आपल्या सोबत आमदार रोहित पवार राष्ट्रवादीला जे काही पहिले बूथ उघडले गेलेले आहेत जसं की भाजपचे स्ट्रॉंग होल्ड ते जगताप कुटुंबियाचं त्या ठिकाणी होल्ड खूप मोठा आहे. त्यामुळे आता बोलणं फार अवघड आहे पण आम्हाला विश्वास आहे येत्या काळामध्ये म्हणजे काही तासांमध्ये काटे हे लीड करतील राष्ट्रवादीकडनं. आणि कसब्यामध्ये आपण बालेकिल्ला बीजेपीचा होता तिथं लोकांना विश्वासात घेतल्यानंतर आणि इलेक्शनच्या काळामध्ये बीजेपी आणि शिंदे गटाकडनं पैसा सरकारी यंत्रणा दडपशाही गुंडागर्दी याचा सगळ्याचा वापर करून सुद्धा लोकांनी जर या दोघांना म्हणजे भाजप आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाला जर नाकारलं त्याच्यावरनं समजून घ्या की लोकशाही अजून जिवंत आहे. लोकांची ताकद ही सगळ्यात मोठी आहे. त्यातून एक वेगळी ऊर्जा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मिळेल. कितीही पैसा कुठून लावला ते लोकांना विश्वासात घेतलं तर आपण जिंकू शकतो. शिंदे फडणवीस आल्यानंतर पहिली निवडणूक होती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री 14 मंत्री 50 आमदार या दोन्ही मतदारसंघामध्ये तळ ठोकून होते तरी सुद्धा लोकांनी त्यांना नाकारलं याच्यावरून खूप मोठा संदेश या महाराष्ट्रामध्ये सुद्धा बीजेपीच्या विरोधात त्या ठिकाणी लोकच देत आहेत हे आपल्या सर्वांना बघायला मिळतं. महाविकास आघाडीकडनं असा एक व्यक्ती ज्याला खूप मोठा अहंकार आहे स्वतःबद्दल जास्त विचार करतो अशा व्यक्तीला कधीच लोक स्वीकारणार नाही. तुम्ही बघा त्यांना जी काही रसद पुरवली गेली असं लोक म्हणतात की ती शिंदे गटाकडनं त्या ठिकाणी दिली गेली पण कशासाठी तर मतं खाण्यासाठी. पुढच्या काही महिन्यांमध्ये ते एकनाथ शिंदे साहेबांचा शिवसेना जो पक्ष आहे त्याच्यामध्ये कलाटे जातील हे तुम्ही येत्या काळामध्ये बघा. एकच जागा भाजपला मिळते नाही दोन्हीकडे म्हणजे तुम्ही अजून थोडासा पेशन्स ठेवा. चिंचवडमध्ये सुद्धा निकाल हा राष्ट्रवादीच्या बाजूला लागला. सर धन्यवाद. हे होते आमदार रोहित पवार ज्यांनी कसबा चिंचवड पोटनिवडणूक प्रतिक्रिया दिली. त्यांना कसबा आणि चिंचवडमध्ये हा विकास आघाडीचा विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महानगर